Welcome to the Maths for Mother. Today is our topic addition of fractions. आता fractions आपण already शिकलेलो आहोत. त्याची आपल्याला आता addition करायला शिकायची आहे. So see here, त्यातला पहिला point आहे, that is like fractions. What do you mean by like fraction? But जर आठवत असेल तर पहा. Like fractions म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, that is denominator इक्वल, डिनॉमिनेटर इक्वल असेल तर त्याला आपण लाईक फ्रॅक्शन असं म्हणत होतो. आणि त्यांची ॲडिशन आपण शिकणार आहे, त्यांची ॲडिशन आपण शिकणार आहे. त्यासाठी सेम आपण परत घेतलेले आहेत कार्ड्स. बघा, मी लास्ट टाईम घेतले होते तसे कार्ड्स आपण घेणार आहोत. स्ट्रिप्स तुम्ही घरात तयार करू शकता, अशा स्ट्रिप्स तयार करू शकता. आणि त्या स्ट्रिप्सचे आपण दोन आपण त्याचे भाग केले होते आणि आपण फ्रॅक्शन शिकलेलो होतो. ज्यावेळेला मी फ्रॅक्शन्स तुम्हाला कम्पेअर करायला शिकवले त्यावेळेला आपण ह्याचा यूज केला होता. नाव वी आर गोइंग टू अगेन यूज धिस. आपण पुन्हा एकदा हे वापरायला चालू करणार आहोत. सी हियर, व्हॉट इज धिस? नाव फॉर धिस आपण काय करायचं आहे, तर ह्याचे पार्ट्स करायचे. लास्ट टाईम पण आपण ह्याचे पार्ट्स केलेले होते. सो वी आर गोइंग टू मेक अ लाईक फ्रॅक्शन्स. आता आपल्याला करायचे काय आहेत, लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय करायचं आहे, तर डिनॉमिनेटर इक्वल करायचं आहे. डिनॉमिनेटर इक्वल करायचा म्हणजे मेकिंग इक्वल पार्ट्स. आपल्याला या दोन स्ट्रिपचे इक्वल पार्ट्स करायचे आहेत. मग मी इक्वल पार्ट्स तयार करते. बघा आता, सी हियर, दिस इज वन स्ट्रिप. ही पहिली स्ट्रिप आहे, त्याचे आपण इक्वल पार्ट्स करूया. हाऊ वी आर गोइंग टू सी, सी हियर, दिस इज वन स्ट्रिप. आता ह्याचे इक्वल पार्ट्स करूया. फॉर एक्झाम्पल, आय एम मेकिंग हियर 1, 2, 3, 4, 5, 6 पार्ट्स आर देअर. जरी मी 5 लाईन्स मारलेल्या असल्या तरी या स्ट्रिपचे किती पार्ट झाले, सी ऑब्झर्व इट, हाऊ मेनी पार्ट्स आर देअर, जस्ट काउंट 1, 2, 3, 4, 5 and 6. सो 6 पार्ट्स आर देअर. सेम पार्ट्स आय एम गोइंग टू मेक फॉर द अनादर वन. परत मी त्याचे पण 6 पार्ट करणार आहे, म्हणजे हाऊ मेनी लाईन्स, परत 5 लाईन्स मारायचे आहेत आपल्याला. दॅट इज 1, 2, 3, 4 and 5. परत आपण 5 लाईन मारलेले आहेत. सी हिअर अगेन, आय एम गोइंग टू टेक यू हिअर 1, 2, 3, 3, sorry, 3, 4 अँड हिअर कम्स द 5. आणि मग टोटल किती पार्ट झाले त्याचे, 6 पार्ट झालेले आहेत. सो 6 पार्ट्स आर देअर ऑफ बोथ ऑफ द स्ट्रिप्स. दोन्ही स्ट्रिपचे 6 पार्ट झालेले आहेत. म्हणजे आपण हे काय केलेले आहेत, लाईक फ्रॅक्शन्स केलेले, बरं का? लाईक फ्रॅक्शन्स मी दोन स्ट्रिप केलेले आहेत. पण आता लक्षात घ्या, या दोन स्ट्रिपचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करणार आहोत. पहिल्यांदा लक्षात घ्या, एका स्ट्रिपचा वापर करते मी. ओके, 6 म्हणजे जे आपण पार्ट केलेले आहेत ते आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहिणार आहे. सो 6 इज हिअर डिनॉमिनेटरमध्ये. आता त्यातले मी किती पार्ट शेअर करते, सी हिअर आय एम गोइंग टू शेड इट. आता मी शेड करणार आहे ते पार्ट, सी हिअर मी तुमच्यासमोर शेड करते लाईक दिस. दिस इज फर्स्ट पार्ट अँड दिस इज द सेकंड पार्ट. हा पहिला पार्ट आहे आणि हा दुसरा पार्ट आहे. तर हे दोन पार्ट मी शेड केले, म्हणजे मी इथे काय लिहिणार, 2/6. बरोबर. आता ह्याच स्ट्रिप, कारण की आपण एकाच ह्याचे बघतोय, बरं का, ॲडिशन करायची आपल्याला, म्हणजे हे एकत्र करायचे आहेत. सो वी हॅव टू टेक द एकाच कागदावरती करायचे आहेत. ह्या स्ट्रिपवरती मी इकडून ह्या साईडहून रंगवणार आहे. हे मी ब्लॅक कलरने केलेले आहेत. नाव आय एम गोइंग टू शेड विथ अनादर कलर. आता मी दुसऱ्या कलरनं शेड करणार आहे. सी हियर फ्रॉम दिस साईड. आता या साईडनं आपण करायचं आहे. सो सी हियर, दिस इज द फर्स्ट पार्ट. हा मी एक पार्ट केलेला आहे अँड दिस इज द सेकंड पार्ट. आता या सगळ्याचे आपल्याला काय करायचे आहे, ॲडिशन करायचे. ॲडिशन म्हणजे मी कसं लिहिणार, बघा, पहिल्यांदा मी इथं लिहिलेलं आहे हा पार्ट जो मी शेड केलेला आहे ह्या साईडनं, तो मी 2/6 लिहिला. आणि दुसरा पार्ट जो शेड केला आहे तो ह्या साईडनं. हाऊ मेनी पार्ट्स आर देअर, 6 फ्रॉम दॅम. किती जॉईन केलेत, किती केलेत मी, दॅट इज 2. हाऊ मेनी टोटल पार्ट्स आर देअर आउट ऑफ 6? हाऊ मेनी टोटल पार्ट शेड आउट ऑफ 6? सो हिअर टोटल पार्ट्स म्हणजे ॲडिशन. टोटल पार्ट्स म्हणजे कशी कशाली, ॲडिशन. सो हिअर ॲडिशन ऑफ आउट ऑफ 6 पार्ट्स, टोटल हाऊ मेनी पार्ट्स, 1, 2 अँड हिअर कम्स 3, 4. सो 4 पार्ट्स, दॅट मीन्स 6 + 6, टोटल 6 पार्ट्स रिमेन ॲज इट इज. फ्रॉम देम वी हॅव शेडेड
फोर. अनदर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल बघूया. हे फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. नाव सेकंड, मी मगाशी पण परत ही स्ट्रिप केलेली होती. टोटल पार्ट्स केलेले होते किती आपण? सिक्सच केले होते. येस, सिक्सच पार्ट्स केलेले होते. अगेन आय एम गोइंग टू यूज दिस सेकंड स्ट्रिप. सो सी हियर, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. नाव द सेकंड एक्झाम्पल. सिक्स पार्ट्स आर देयर, सो सिक्स इज इन अ डिनोमिनेटर. फ्रॉम देम आय एम जस्ट गोइंग टू शेड हियर वन पार्ट ओनली. ओनली वन पार्ट इज शेडेड. एकच पार्ट मी शेडिंग केलेला आहे. सो हियर कम्स द डिनोमिनेटर वन. नाउ आउट ऑफ दिस सिक्स आय एम गोइंग टू शेड हियर थ्री पार्ट्स. वन, टू अँड थ्री. नाउ हाऊ मेनी पार्ट्स आर शेडेड हियर? किती पार्ट्स शेड केलेले आहेत बघा. आपण वेगवेगळे त्याच्यावरती स्ट्रिप्स मारलेले आहेत. हाऊ मेनी पार्ट्स आर देअर? फोर पार्ट्स आर देअर. ओके, बट वन इज हियर अँड अदर थ्री आर हियर. सो अदर थ्री टोटल हाऊ मेनी? सो फॉर दॅट हियर थ्री अपॉन सिक्स अँड हियर अगेन आन्सर कम्स फोर अपॉन सिक्स. इन बोथ द केसेस यू कॅन ऑब्झर्व. नाऊ ह्या दोन्हीही गणितामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, डिनॉमिनेटरमधला नंबर काय आहे? डिनॉमिनेटरमधला नंबर काय आहे? सेम आहे. आणि जर डिनॉमिनेटरचा नंबर सेम आहे तर न्यूमरेटरचे फक्त काय करायचे आपल्याला? ऍडिशन. व्हेरी इझी. इफ द डिनॉमिनेटर्स आर इक्वल देन वी हॅव टू ऍड द न्यूमरेटर. फक्त डिनॉमिनेटर इक्वल आहेत तर न्यूमरेटर आपल्याला ऍड करायचे. म्हणजे लाईक फ्रॅक्शनशी ऍडिशन करताना डिनॉमिनेटर ऑलरेडी इक्वल आहे. डिनॉमिनेटर आहे तसाच ठेवायचा आहे. डिनॉमिनेटरची ऍडिशन करायची नाही. आपण तसाच लिहिला आहे बघा. सिक्स प्लस सिक्स वेगळा केला की सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व केलं आहे? नो, त्याच भागातले दोन भाग आणि त्याच भागातले दोन भाग असं कन्सिडर केले. म्हणून सिक्स म्हणजे डिनॉमिनेटर तसाच ठेवायचा. फक्त न्यूमरेटरशी आपल्याला ॲडिशन करायची. मग ते लिहायचं कसं? फक्त लिहिताना डायरेक्ट आता मी तुम्हाला यूज केली स्ट्रिप त्याच्याऐवजी असं लिहायचं आहे. सिक्स रिमेन ॲज इट इज. टू प्लस टू विच गिव्स फोर अपॉन सिक्स अँड हियर वन प्लस थ्री अपॉन सिक्स विच इज इक्वल टू फोर अपॉन सिक्स. आता ह्याच मेथडनं आपण तुमचा प्रॉब्लेम सेट 20 करूया. कारण की त्यामध्ये सगळी ॲडिशन दाखवलेली आहे. दॅट इज प्रॉब्लेम सेट 20. एक एक गणित करून बघूया आपण. ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन प्रॉब्लेम सेट 20. प्रॉब्लेम सेट 20 सॉल्व करूया आपण. बघा फ्रॉम दॅट फर्स्ट एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल बघा. दॅट इज वन अपॉन फाईव्ह प्लस थ्री अपॉन फाईव्ह. डिनॉमिनेटर्स आर इक्वल, सो रिमेन ॲज इट इज. ॲडिशन ऑफ न्यूमरेटर फोर अपॉन फाईव्ह. व्हेरी इझी. सेकंड वन टू अपॉन सेवन फोर अपॉन सेवन. डिनॉमिनेटर्स आर इक्वल. ॲडिशन ऑफ न्यूमरेटर दॅट इज सिक्स अपॉन सेवन. थर्ड वन, थर्ड वन एक्झाम्पल. दॅट इज सेवन अपॉन ट्वेल्व टू अपॉन ट्वेल्व विच इज इक्वल टू सेवन प्लस टू अपॉन ट्वेल्व नाईन अपॉन ट्वेल्व. फोर्थ एक्झाम्पल बघा. चौथं एक्झाम्पल काय आहे? टू अपॉन नाईन प्लस सेवन अपॉन नाईन. अगेन न्यूमरेटर्स आर सेम. न्यूमरेटर्स सेम आहेत. मग काय करायचं आहे? न्यूमरेटर्स सेम अँड डिनॉमिनेटर्स, सॉरी न्यूमरेटर्स ॲडिशन डिनॉमिनेटर सेम. हिअर आता इथं काय येतं बघा. नाईन अपॉन नाईन म्हणजे सगळेच्या सगळे पार्ट आपण शेअर केलेले आहेत. नाईन पार्ट केले आणि परत ते शेड केले म्हणजे सगळी अख्खी स्ट्रिप आपण शेडिंग केली. बरोबर ना? मग अशी आपण सिक्स केलेली होती बघा, आठवते का? सिक्स त्यातले इतके इतके आपण असं केलं. पण इथं किती केले? हाऊ मेनी पार्ट्स? नाईन पार्ट्स. आणि सगळेच केले म्हणजे अख्खी स्ट्रिप शेड केली आहे म्हणून आपण वन घेणार. ह्या तुम्ही डिव्हायडेशन सुद्धा म्हणू शकता. नाईन वन जा नाईन. नाव फिफ्थ वन, पाचवं बघा. दॅट इज टू अपॉन्स, सॉरी थ्री अपॉन फिफ्टीन अँड फोर अपॉन फिफ्टीन. अगेन फिफ्टीन इज द सेम
डिनोमिनेटर 3 प्लस 4 7 अपॉन 15. नाउ द सिक्स्थ वन या साइड में लिखते मी सिक्स्थ वन सहव बघा दैट इज 2 अपॉन 7 1 अपॉन 7 एंड 3 अपॉन 7. अरे छा इथे तर 3 आहे असू दे आपल्याला काय न्यूमरेटर काय आहे वेगळे डिनोमिनेटर सेम आहे डिनोमिनेटर एकच लिहिला न्यूमरेटर शी एडिशन केली किती येणार बघा बरं 2 प्लस 1 3 3 प्लस 3 6 6 अपॉन 7 8 1 आता 8th एग्जांपल बघा काय आहे 2 अपॉन 10 4 अपॉन 10 एंड 3 अपॉन 10 बघा बरं डिनोमिनेटर्स इक्वल आहेत का यस डिनोमिनेटर इक्वल 10 2 प्लस 4 प्लस 3 किती येणार 2 प्लस 4 6 6 प्लस 3 9 सो 9 अपॉन 10 हे 8th एग्जांपल झालं नाउ द 9 हाउ मेनी एग्जांपल्स आर देयर सॉरी दिस इज द 7 सॉरी दिस इज द 7 दिस इज द 8 नाउ द 8th वन 8th वन काय आहे 4 अपॉन 9 प्लस 1 अपॉन 9 अगेन न्यूमरेटर एडिशन डिनोमिनेटर्स आर सेम सो 4 प्लस 1 व्हिच इज इक्वल टू 5 अपॉन 9 एंड द लास्ट वन दैट इज 9th वन प्रॉब्लेम सेट मधला 9th वन दैट इज 5 अपॉन 8 प्लस 3 अपॉन 8 डिनोमिनेटर्स आर इक्वल सो न्यूमरेटर्स एडिशन 5 प्लस 3 पण 5 प्लस 3 किती येतं 5 प्लस 3 8 एंड 8 अपॉन 8 दैट इक्वल्स टू बघा 8 मधले 8 चा भाग आपण रंगवले म्हणजे काय येणार 8 अपॉन 8 इक्वल्स टू 1 खूप सोपं आहे बघा फक्त लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला इफ द डिनोमिनेटर्स आर इक्वल एडिशन ऑफ न्यूमरेटर ओके काही शंका असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला टाकू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इफ यू वॉन्ट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ओके टिल देन बाय